पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर कॉरिडॉर बाबत गेल्या 3 महिन्यापासून पंढरपुरात जोरदार चर्चा होत आली। विरोध आणि समर्थनाचे सूर आळवले गेले। पंढरपूर कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून साकार केला जाणार असल्याची चर्चाही होत आली। तर याच कॉरिडॉर वरून भाजपचे खासदार स्वामी यांनी मोदींवर कठोर टीकाही केली होती व पुरातन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली विध्वंस करण्यास विरोध दर्शवत हायकोर्टात दाद मागणार असल्याचंही खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं होतं। आज खासदार स्वामी यांनी पाठवलेले पथक पंढरपुरात आलं आणि त्यांनी प्रस्तावित कॉरिडॉर बाबत माहिती जाणून घेतली। काय तुम्ही आज आलाय पंढरपूर मध्ये, काय नेमका उद्देश आहे आणि काय करणार आहे इथे? आज यायचा उद्देश म्हणजे हे जे विकास आराखडा म्हणजे नेमका काय, लोकांना काय त्रास आहे ते जाणून घेण्यासाठी, आणि हे सर्व माहिती आम्ही स्वामींना देणार, जे कदाचित 24 तारखेला त्यांच्या इकडे व्हिजिट आहे, आणि त्यानंतर ते येऊन पण पुन्हा तुमच्याकडून त्यांना आधी आम्ही सूचना देणार आणि माहिती देणार, जे काय आज आम्हाला माहिती मिळालं, आणि त्यांच्याबरोबर डिस्कस करून 24 तारखेला जेव्हा ते इथे येतील तेव्हा तुमच्याबरोबर ही बोलणार इकडच्या लोकांच्या बरोबर, आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ ह्याच्यामध्ये। आणि आज स्वामीजी गव्हर्नर साहेबांना भेटणार आहे ह्याच संदर्भात, तिथेही काय त्यांच्याबरोबर चर्चा होतो तेही ते तुम्हाला कळवणार। मंदिर सरकार मुक्त करण्यासाठी याचिका दाखल होणार, हा ते त्याचं काय म्हणजे नक्की आहे? हा, मंदिर सरकार मुक्त करण्यासाठी याचिका रेडी आहे, तयार आहे। ते आज जे माहिती घेतलं कदाचित ही माहिती पण त्याच्यामध्ये आम्ही काही अंश टाकणार आहे, जे तुम्हाला त्रास आहे, आणि पुढच्या हे जे येणारा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये दाखल होणार। आपण काय म्हणून आता हे जे कॉरिडॉर होणार आहे त्याला काय म्हणून आपण कोर्टामध्ये जाण्याचा किंवा आज राज्यपालांसमोर स्वामीजी काय मांडणार आहे किंवा कोर्टात कशा पद्धतीने आपण जाणार? कोर्टात जर आम्ही जाणार आहे एकतर ते कानूनच्या दृष्टिकोनातून ही आम्ही बघणार, आणि लोकांना जे त्रास आहे ते त्रास होऊ नये, कानूनमध्ये असा कुठे उल्लेख नसतो की लोकांना त्रास देऊन ही विकास आराखडा मांडावा, आणि त्याच्यामध्ये त्यांना बॅलन्स हे करावा लागतो की लोकांना जे त्रास आहे ते अधिक आहे की विकास हे जास्त गरजेचे आहे, आणि ते आम्ही कोर्टापुढे मांडणार। सरकार म्हणते की वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जे वर्षाकाठी 1 कोटी भाविक पंढरपूरला येतात हो, त्यांना सुविधा देण्यासाठी ही 400 घरं किंवा 200 दुकानं जी काढणार आहेत असं प्रस्तावित आहे। मग वारकरी महत्वाचं की पंढरपूरकर महत्वाचं? ते सध्या आम्ही चर्चा करून मग नंतर ठरवूया, आता मला सांगता येणार नाही याचं उत्तर। वाराणसीमध्ये विकास झाला आहे जसं उज्जैनमध्ये झाला तसं पंढरपूरचा भाव असतो, तिथं विरोध केला का? ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।